ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाळ ग्रामपंचायत अध्यक्षपदी सरिता कदम तर उपाध्यक्षपदी प्रकाश मैलाके यांची बिनविरोध निवड. हुकेरी तालुक्यातील बाळ ग्रामपंचायत अध्यक्षपदी सरिता गुरुनाथ कदम तर उपाध्यक्षपदी प्रकाश यमन अप्पा मैलाके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हुकेरी तालुक्यातील बाळ ग्रामपंचायतीवर ग्राम स्वराज्य पॅनल बाळ अंतर्गत मंत्री उमेश कत्ती व माजी खासदार रमेश कत्ती यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली 13 सदस्य निवडून आले आहेत. तर उपाध्यक्ष प्रकाश मैलाके पत्रकारांशी बोलताना म्हणाले की ग्रामपंचायतीचा विकास हेच आमचं ध्येय राहणार आहे. येत्या 5 वर्षात ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास साधला जाईल. प्रकाश मैलाके हे 5व्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांना उपाध्यक्ष या पदावर दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली आहे, याचा मनापासून आनंद आहे. इथून पुढे गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहणार असल्याचं सांगितलं. एकंदरीत पंचायतीच्या विकासासाठी झटणारे असे त्यांचं व्यक्तिमत्व राहिलं आहे. यावेळी अध्यक्ष सरिता कदम यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी बाळ ग्रामपंचायतीचे नवनिर्वांचित सदस्य अनिता इंगळे, लग्मण्णा खोत, लग्मक्का जठर, शिवलीला मोराती, राजू हिंगलचे, राजा कुडचे, पारुबाई सोळकुडे, महादेव मुंगळे आदी उपस्थित होते. महानगरीनिमसाठी बाळहून गौतम जाधव. ನಾನು ಪ್ರಕಾಶ್ ಯಮನಪ್ಪ ಮೈಲಕ್ಕೆ ಬಾಡ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ಅಂತಂದ್ರೆ 19 ಜನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಸದಸ್ಯರಿದ್ದೆವು. 19 ಜನ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿ ನಮ್ಮನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರನ್ನ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಾಡ್ ಬಾಡ್ವಾಡಿ ಕರ್ಜಗ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಸದಸ್ಯರು ಕೂಡ ಸರ್, ನಾನು ಈ ಇದು 5ನೇ ಬಾರಿ ಆಯ್ಕೆ ಆಗೋದ್ರೆ ಈ ಹಿಂದೆ ಕೂಡ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಪತ್ನಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಆಗಿದ್ರು. ಇದು ಸಲ ಕೂಡ ನನ್ನ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದರು. ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಏನು ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ ಅದ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಮೂರು ಅದರ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಗ್ರಾಮದ ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಏನ ಅದಾವಲ್ಲ ಅವನ್ನೆಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಪಡ್ಕೋತ ಹೋಗ್ತಾರೆ. ಯಾವ ಪ್ಯಾನಲ್ಸಿಂದ ನಿಂತಿರು ಸರ್? ಗ್ರಾಮ ಸ್ವರಾಜ್ ಪ್ಯಾನಲ್ದಿಂದ ನಾವು ಆಯ್ಕೆ ಆಗಿದ್ವಿ ಸರ್. ಓಕೆ ನಾವು ಬಾಳ್ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದರು. 19 ಜನ ಸದಸ್ಯ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಮಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದರು. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ, ಊರಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೌಲಭ್ಯ ಈಗಾಗಲೇ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಸಮಸ್ಯೆ ಐತ್ರಿ, ಕುಡಿಯುವ ನೀರು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲಿ, ರಸ್ತೆ ಹೋಗ್ರಿ, ರೈತರಿಗೆ ಜಾನುವಾರು ಶೆಡ್, ಸಾರ್ವಜನಿಕ ಶೌಚಾಲಯ, ಇನ್ನೂ ಭಾಳಷ್ಟು ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಅದರ ಅವರು ಕೂಡ ನಾವು 5 ವರ್ಷದಾಗ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಾಮಗಾರಿ ಮಾಡಿ ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಭರವಸೆ ಕೊಡ್ತೀವಿ.